हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल जय श्री स्पुडी किचन रेसिपी। आज की अपनी रेसिपी अपन ब्रेकफास्ट साठी बनवतो आहे, मस्त पैकी हेल्दी आणि क्विक बननारे पटकन। तर त्याच्यासाठी अपन ब्रेड स्लाइस घेतलेले आहे, चार घेतलेले आहे, नंतर पत्ताकोबी आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली, काकडी घेतली, अंडे घेतले दोन, एक कांदा, बटर आणि चीज। तर सगळ्यात आधी अपन ब्रेड शेकून घेऊया। अपन एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात बटर टाकलं आधी। सगळ्यात आधी आपल्याला ब्रेड शेकून घ्यायचे, छान लाल कुरकुरीत शेकून घ्यायचे। दोघ बाजूने आपल्याला बटर लावून छान शेकून घ्यायचे। आता पलट करूया। ह्या बाजूने छान शेकून घ्यायचे। चारही ब्रेड आपण शेकून घेणार आहोत, तुपामध्ये किंवा बटरमध्ये जे असेल तुमच्याकडे। ब्रेड स्लाइस आपले छान शेकले गेलेले आहे, आता आपण कापून घेऊया काकडी टमाटर वगैरे। एक काकडी घेतलेली आपण, एक कांदा घेतलेला आहे, स्लाइस करून घ्यायचे आपल्याला। आता टोमॅटो कापून घेऊया। स्लाइस करून घ्यायचे आपल्याला। तर कांदा घेतलेला आहे आपण, तो पण कापून घेऊया। गोल स्लाइस कापून घ्यायचे सगळे। तर मिरची कापून घ्यायची बारीक। जर मुलांसाठी बनवत असाल तर, छोटी मुलं असतील तर हिरवी मिरची स्किप करा ह्या ठिकाणी, तर आपण चटणी वगैरे टाकू शकतो। आता मिरची कापून घेते। आता आपण कोथिंबीर घेतलेली आहे। चला आता आपण एक बाउल घेतलेले, आता याच्यात आपण अंडे फोडून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, नंतर हळद, लाल चटणी एक चमचा आणि मीठ तुमच्या टेस्टनुसार। हे सगळं फेटून घ्यायचं आपल्याला। ब्रेड आधी गरम करून ठेवायचे, हे बघ किती कुरकुरीत झालेले। आता आपण हे काढून घेऊया। आता याच्यात आपण बटर टाकलं, बटर मेल्ट होऊ द्यायचं। आता आपण हे अंड टाकूया, फोडून घेतलेलं। सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। आता त्याच्यावर आपण ब्रेड स्लाइस ठेवूया। त्याला 2 मिनिटं आपण होऊ देऊ मीडियम गॅसवर। त्याला 2-3 मिनिटानंतर टर्न करायचं, बरोबर असा सेंटरला चमचा घालायचा आणि मस्त मीडियम गॅसच ठेवायचा। आजूबाजूचं ब्रेडवर टाकून घ्यायचं। त्याच्यावर आपण ठेवणार आहोत चीज स्लाइस। त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा, टोमॅटो
टोमेटो नंतर काकडीचे स्लाइस मुलं आपले असं सलाड खायला कंटाळ करतात भाज्या वगैरे तर हे बेस्ट ऑप्शन आहे. तर कोबीचं पान कॅबेज मस्त पैकी छान. आता त्याच्यावर आपण ऑरिगॅनो टाकूया चिली फ्लेक्स आणि त्याच्यात ब्रेड स्लाइस आणि याला तर चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे दाबून घ्यायचं आणि 2-3 मिनिट आता याला होऊ देऊ. आपण झाकण ठेवायची काही गरज नाही, असंच मिडियम गॅसवर होऊ द्यायचं. त्याला मधून कट करून घ्यायचं आपल्याला. ओके बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय मस्त होते आणि खायला एवढं टेस्टी लागते ना खूपच. फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली ते. हे बघा खूपच टेस्टी झाले. चला आता गॅस बंद करूया, कट करून दाखवते तुम्हाला. एकदम कुरकुरीत तयार होतात हे. चीज पण अगदी मस्त मेल्ट झालेले. ते टेस्ट करून बघू. तर फ्रेंड्स खूपच टेस्टी झालेले. वा तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ब्रेकफास्ट रेसिपी कशी वाटली. चला भेटू आपण असेल नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.